कागल शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली आकर्षक विद्युत रोषणाई पारंपारिक शिवकालीन नृत्यकला सजीव देखावे झान्स बत्कं आणि चंडा केरळी नृत्य हे मिरवणुकीचं आकर्षण ठरलं त्याचबरोबर गांधीनगरमध्येही शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कागल नगर परिषद आणि हसन मुश्रीफ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं शहरामध्ये शिवजयंती उत्सव नुकताच साजरा करण्यात आला शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणुकीचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी नगराध्यक्षा माणिक माळी युवराज पाटील माने नवीद मुश्रीफ शिवानंद माळी उपनगराध्यक्ष सतीश घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती बस स्थानकासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मिरवणुकीला सुरुवात झाली मल्लखांब शिवकालीन नृत्यकला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील सजीव देखावे मिरवणुकीमध्ये सादर करण्यात आले या मिरवणुकीत सर्वांचं आकर्षण ठरलं ते केरळचं चंडा नृत्य शहरातील प्रमुख मार्गावरून ही सवाद्य मिरवणूक काढण्यात आली चार तास अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं आणि शांततेत मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक पाहण्यासाठी शहर आणि परिसरातील अबाल वृद्धांनी मोठी गर्दी केली होती करवीर तालुक्यातील गांधीनगर इथं महाराष्ट्र राज्य असंघटित क्षेत्रातील कामगार संघटनेच्या वतीनं शिवजयंती साजरी करण्यात आली महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्ये यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आलं विखुरलेल्या महाराष्ट्राला शिवरायांनी कसं एकत्र केलं आणि मुघल सत्तेविरोधात लढा देऊन कसं स्वराज्य उभं केलं याबद्दलची माहिती देण्यात आली संघटनेचे से जनरल सेक्रेटरी बाळासाहेब कांबळे सचिव इरफान कुरुणे निळकंठ कालेकर प्रशांत बाबर सुदाम गायकवाड समीर कोटीवाले विजय अंबी राहुल माने उमेश परांडे यावेळी उपस्थित होते कोल्हापुरातील पार्श्वनाथ बँकेतही शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली बँकेचे अध्यक्ष अभय गांधी जनरल मॅनेजर जयसिंग पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं यावेळी बँकेचे पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते